पोलीस विभागाच्या खांद्याला खांदा लावून सण, निवडणुका, मंत्र्यांचे दौरे, जाहीर सभा आदी कार्यक्रमात बंदोबस्ताकरिता होमगार्ड नेहमीच सज्ज असतात. परंतु त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं मागण्यांच्या पूर्ततेसाठी येणाऱ्या गणेशोत्सवातील बंदोबस्तावरती भंडारा जिल्ह्यातील सर्व महिला आणि पुरुष होमगार्ड बहिष्कार टाकणार असून कोरोनाचे नियम पाळत शिष्टमंडळानं बुधवार दिनांक 8 सप्टेंबर रोजी मागण्यांचं निवेदन भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलंय. निवेदनात असलेल्या मागण्यांमध्ये वर्षभर होमगार्डला बंदोबस्ताचे काम देण्यात यावे, कायमस्वरूपी होमगार्ड सेवा बंद केलेल्या बंदोबस्त पूर्ववत सुरू करण्यात यावेत, अपात्र करण्यात आलेल्या होमगार्ड्सना विना अट संघटनेत रुजू करण्यात यावं, 3 वर्षांनी होणारी पुनर्नियुक्ती कायमची बंद करण्यात यावी, 50 व 55 वर्षांवरील होणारी शारीरिक चाचणीची अट कायमची रद्द करण्यात यावी, त्याचबरोबर वेतनी होमगार्ड अधिकाऱ्यांकडून मानसेवी होमगार्डचे आर्थिक शोषण आणि मानवी अत्याचार करणे थांबवण्यात यावं आदी प्रमुख मागण्यांचा यामध्ये समावेश असून होमगार्ड विकास समिती अध्यक्ष नितीन गुणवंत यांच्या सूचनेनुसार भंडारा जिल्ह्यातील सर्वच होमगार्ड गणपती बंदोबस्तात आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बहिष्कार घालणार आहेत. निवेदन देतेवेळी शिष्टमंडळात श्रीकांत रामटेके, त्याचबरोबर सुशील दिवटे, विनोद बनकर, कवळू मडामे, गणेश मस्के, मुन्ना मनगटे, भूषण ठवकर, देवीदास काकडे, एकनाथ बांते आदीजण उपस्थित होते. तसे सदर निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा समावेशक होमगार्ड यांनाही सादर करण्यात आलंय. मी एकनाथ जिबल बांते, होमगार्ड भंडारा पथक. आज आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब यांना येणाऱ्या गणपती बंदोबस्तावर बहिष्कार करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत एक निवेदन द्या आले आहे. त्यामध्ये आमच्या प्रमुख 7 मागण्या आहेत. त्यापैकी प्रमुख मागणी मुलांना 365 दिवस काम द्यावं, त्याचप्रमाणे आमच्या हक्काचा जो कायमस्वरूपी बंदोबस्त आहे तो कायमस्वरूपी बंदोबस्त पूर्ववत चालू करण्यात यावा, त्याचप्रमाणे मुलाची 3 वर्षांनी पुनर्नियुक्ती होणारी आहे ती कायमची बंद करण्यात यावी, 50 वर्षावरील होमगार्डचा जो बंदोबस्त बंद केलेला आहे त्या बंदोबस्ताची पूर्ववत सुरू करण्यात यावा आणि होमगार्ड बंधूवर जो अन्याय होत आहे त्या अन्यायातला वाचा फोडण्यासाठी जे मानसेवी वेतनी अधिकारी आमच्याकडे अन्याय करतात तो आमच्याकडून दूर करण्यात यावा, या मागणीसाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या जिल्ह्याच्या वतीने आम्ही येणाऱ्या गणपती बंदोबस्तावर बहिष्कार करणार आहोत. या बहिष्कारामध्ये सर्व होमगार्ड माझे मित्र बंधू आणि भगिनींनी समाविष्ट होऊन बहिष्काराला सहकार्य करावे. न्यूज रिपोर्टर चेतन समृत, 8/24 भंडारा. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8/24 सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच 8/24 प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.